तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या आरोपांवर ठाकरे सरकार हादरले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी काल रात्री शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा केली. आज वळसे पाटील विधानसभेत फडणवीसांच्या आरोपांवर उत्तर देणार आहेत. वळसे पाटील यावेळेला फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडिओची सत्यता पडताळून त्यानंतर कारवाईचे आदेश देऊ शकतात. तसेच सरकारी वकिलांसह ज्या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव फडणवीसांनी घेतलंय त्यांच्याही चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीची बैठक या संदर्भात सुरू झालेली आहे. फडणवीसांच्या व्हिडिओ बॉम्ब नंतर आता ठाकरे सरकार हादरलं आहे. फडणवीसांच्या आरोपांना आता आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विधानसभेत काय उत्तर देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.